कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. वाह आंटी, तुसी तो छा गए, तुते बहुत बढ़िया प्रोजेक्ट सिनॉप्सिस लिखिया. मैनू लगा जैसे कॉन्फ्रेंस दा पेपर हो, इन्ना तो मैनू भी नहीं आंदा. पर असी ये प्रोजेक्ट सबमिट नहीं कर सकते. अरे तूच तो म्हणालास ना की प्रोजेक्ट चांगला आहे म्हणून, मग सबमिट का नाही करू शकत? प्लेजरिझम किता आहे तुसी काय? हा प्लेजरिझम. प्लेजरिझम म्हणजे काय? प्लेजरिझम दा मतलब हुंदा है इंटरनेट से चीजें उठाना और उन्हें कॉपी पेस्ट करना. मैं तेनू सर्च करना सिखाया क्योंकि तू तू दूसरों दे प्रोजेक्ट पढ़ के खुद लिख सके. तू ते पूरा का पूरा प्रोजेक्ट कॉपी किता है. सुन, अगर ये प्रोजेक्ट सर के कॉल गया ना तो दोनों ने सस्पेंड होना है. तू तो दोनों को मरवाएगी. तेनू पता है चोरी करना कितना बड़ा गुनाह है. दलजीत एक काम करिया, हे प्रोजेक्ट अपन सराना नको सबमिट करिया. आंटी जी कांटा हो चुका है, तूने ये प्रोजेक्ट सर नु मेल भी किता है. अभी तक सर ने ये प्रोजेक्ट पढ़ भी लिया होगा. हुन तू रहन दे, मैं देखदा कि के करना है. दलजीत दलजीत हे बघ, चूक माझी आहे ना, मग त्यातनं मार्ग पण मीच काढला पाहिजे. तुला मला मदत करायची आहे ना, मग माझं एक काम कर, तू अध्यक्ष सरांकडे जा आणि त्यांच्याशी बोल आणि एक तासाची डेडलाईन एक्सटेंड करून घे. बस फक्त एक तास. पर एक घंटे में तू क्या कर लेगी? तू बोल तर सरांशी, मी बघते काय करायचं ते. ठीक आहे, मॅनो की थँक्स. का केलं असेल मयुरीस? सगळ्यांचा अभ्यास झाला पण ही बाई अजून अभ्यास करत बसली. डेझी या आंटी लोग ना हमेशा हे करायची. होमवर्क पण करीना ती. करेक्ट, नाही टाइमवर करायला पाहिजे की नको. सिन्सिरिटी नाम की कोई वस्तू छे की नाही. तुसी हर बार कुछ ना कुछ खांदे रहंदे हो और ओदे बारे शिकायत करते हो. हां डीजे इज टेकिंग अश्विनी साइड, नॉट डन. करेक्ट, डेजी ने बोल दिया तो बोल दिया, इट्स नॉट डन. और नहीं ताकि अश्विनी मेरी प्रोजेक्ट पार्टनर है, उस दे बारे में मुझे एक भी शब्द सुनाई नहीं देना चाहिए. समझ आया सारे नु? ये अश्विनी वाघ मारे कुछ अलग ही केमिकल है. उस दे बारे में ना कुछ अलग से स्टडी करना पड़ेगा. तू स्वतः किती मोठा केमिकल असते माहिती आहे का तुला? धीरे बोल, कल्ला मत कर. अश्विनी नु डिस्टर्ब होया ना तो बख्शूंगा नहीं तुनु. Z5 ऐप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.